गूगल पॉपडी एक्सपोजर यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेगुलर कोकण पॉपडीचे अपडेट्स मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश खामकर. आज आम्ही कसं कन्स्ट्रक्शनचं कामं करतो त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवतो आहे. असं सगळं पूर्वी लाईनआउट करून घेऊन नंतर मग आपली मस्तपैकी छान पूजा करून वास्तुपूजन करून चिरा साठी आपण जे फाउंडेशन करताना आपण पूजा करून घेऊन व्यवस्थित फाउंडेशनचं काम चालू करतो आपण आपलं. साधारण 5x5x5 खड्डे असतात आपले खालती जे RCC कन्स्ट्रक्शनला करतो ते साधारण बंगल्यासाठी. आणि प्रत्येक बंगल्याच्या साईजाने त्याच्या ह्याच्यावरती डिपेंड असतं की किती खोल आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं, डीप किती जायचं आपल्याला फाउंडेशनसाठी. हे झाल्यावरती पिलर्स सगळे उभे करून झाल्यावरती आतमध्ये आम्ही फाउंडेशनच्या चिराचं काम चालू करून चिरा लावायला चालू करतो. चिराचं पूजन पुन्हा करून घेतो सगळं व्यवस्थित आणि चिराचं काम चांगलं चालू करतो. फाउंडेशनचे पण चिरे व्यवस्थित आम्ही लावले जातात, कुडी आणि आडवे संपूर्ण थप्पी चिरे लावून व्यवस्थित फाउंडेशन केलं जातं आमचे. ते आपण बघताय की आमचं कन्स्ट्रक्शनचं क्वालिटी वर्क आम्ही एकदम सुपिरियर क्वालिटी ठेवतो. तुम्ही जे काय आमचे जे कॉलम्सचे आणि पिलर्सचे जे काय स्टील बघत असाल ते पण एकदम मजबूत आम्ही वापरतो प्रत्येक ठिकाणी. पूर्ण संपूर्ण भरपूर पाणी मारतो संपूर्ण ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली भरपूर पाणी आम्ही देतो कन्स्ट्रक्शनला की जे मजबूत सिमेंटला पकडून ठेवेल मजबूत होईल असं आमचं कन्स्ट्रक्शन असतं नेहमी. असं छानपैकी फाउंडेशनचं आपलं कंप्लीट झाल्यावरती चौतारा आपला कंप्लीट झाल्यावरती आम्ही त्याचं भरणी करून घेतो. पूर्ण भरतो त्या भरणीमध्ये परत चिरे आणि माती असं मिक्स भरणी करतो आम्ही. एकवेळ चिरे टाकतो, चिरेनंतर पुन्हा त्याच्यावरती माती टाकतो, पुन्हा चिरे टाकतो, पुन्हा माती टाकतो आणि भरपूर पाणी मारतो त्यामध्ये की जसं माती खालती बसेल आणि व्यवस्थित लेवलवर असं कंटिन्युअसली भरपूर पाणी मारून आम्ही त्याचं फाउंडेशन पण करतो. ते झाल्यावरती त्याची PCC करतो वरती. PCC झाल्यावरती त्या पुन्हा वरच्या कॉलम्स येतात. त्यानंतर मग पुन्हा आम्ही कन्स्ट्रक्शनचं पूर्ण चिऱ्याचं बांधकाम चालू करतो. चिऱ्याचं बांधकाम पण तुम्ही बघता एकदम क्वालिटी वर्क आहे. सिमेंटमध्ये किंवा चिऱ्यामध्ये कुठलंही 2 मटेरियल आम्ही यूज करत नाही. संपूर्ण 1 मटेरियल आम्ही यूज करून प्रॉपर एकदम फास्ट कन्स्ट्रक्शनमध्ये आम्ही काम करून देतो. हे छोटंसं लोड बेरिंगचं पण कन्स्ट्रक्शन आम्ही करतो आहे असे म्हणजे RCC पण आणि लोड बेरिंगमध्ये पण तुम्हाला कन्स्ट्रक्शन करू देऊ शकतो. वरती स्लॅब पाहिजे तर नाही तर वरती रूफ पाहिजेत, कवलं पाहिजेत तरी आम्ही तिथे करून देतो. या लोड बेरिंगच्या कन्स्ट्रक्शनमध्ये पण कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करत. 0% कॉम्प्रोमाइज असतं प्रॉपर ह्याच्यावरती. पण नंतर बीम्स येतात, नंतर पुन्हा येतात कॉलम्स येतात, वरती लिंटल येतं. प्रॉपर लोड बेरिंगचं पण कन्स्ट्रक्शन आम्ही असे करत असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या 350-550 square feet, 600 square feet तुम्हाला इथे कन्स्ट्रक्शन करून देऊ शकतो. आणि कलर्समध्ये पण आम्ही चांगल्या ॲपेक्सचेस आणि चांगले इंटिरियर चांगले कलर यूज करतो की ज्यातनं कलरमध्ये पण खूप चांगला टिकाव आपला हे बंगलोज होतात. असे चांगले बंगले बांधून घ्यायचे असेल आपल्या गावी, तुमच्या स्वतःच्या गावी बांधून घ्यायचे असेल तर नक्की मला कॉल करा. माझं नाव आहे गणेश खामकर. माझा नंबर आहे 880-666-8899. कोकण पॉपडी एक्सपोजर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण पॉपडीचे अपडेट्स मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.